हॅलो एवरीवन, आपण मॅथमॅटिक्सच्या फर्स्ट लेसनला स्टार्ट करतोय. मॅथमॅटिकल लॉजिक लेसनचं नाव आहे. हा गेल्या वर्षी 6 मार्कला लेसन होता, ह्या वर्षी तेवढ्यालाच असणार आहे. लेसन सोपा आहे, पहिल्यापासून लक्ष दिलं तर तुम्हाला सगळे समजेल. आता बघा, स्टेटमेंट स्टेटमेंट म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. एखादा सेंटेन्स म्हणजे, आता बघा इथे एक सेंटेन्स दिलेला आहे. काय स्टेटमेंट? पहिलंच बघा, सनराइज इन द ईस्ट, म्हणजे सन हा कुठल्या डायरेक्शन ईस्ट राईज करतो? ईस्ट डायरेक्शन. हे झालं एक स्टेटमेंट. 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 10. आता तुम्हाला माहिती आहे 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 10 नाही आहे, पण स्टेटमेंट आहे. आता आपण म्हणू शकतो 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 11 दिले, पण हे रॉंग आहे. किती असतं? 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 10 असतं. म्हणजे बघा, पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे मग लिहू शकतो. पहिलं स्टेटमेंट काय? ट्रू आहे. सेकंड स्टेटमेंट काय? फॉल्स आहे. त्यानंतर काय झालं? एव्हरी ट्रँगल हॅज 3 साईड्स. आता हे पण काय झालं? स्टेटमेंट ट्रू आहे. त्यानंतर काय दिलं? मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे पण काय? स्टेटमेंट ट्रू आहे. त्यानंतर एव्हरी इक्विलेटरल ट्रँगल इज द इक्वल अँग्युलर ट्रँगल. अँग्युलर म्हणजे ज्या सगळ्या साईड सुद्धा काय असतात इक्वल, हे सुद्धा काय? ट्रू. आता नॅचरल नंबर इज अ इंटीजर, तर हे स्टेटमेंट सुद्धा काय? ट्रूच आहे. कारण की नॅचरल नंबर म्हणजे कुठले? 1 पेक्षा पुढचे, म्हणजे 1, 2, 3, 4 वगैरे सगळे, ते सगळे इंटीजर असतात. इंटीजर म्हणजे प्लस मधले सुद्धा आणि मायनस मधले सुद्धा व्हॅल्यू मध्ये येतात. तर बघा, मी परत सांगतो, स्टेटमेंट म्हणजे एखादं सेंटेन्स, मग ते आपण सांगायचं असतं ट्रू आहे का फॉल्स आहे. जर ते तुमचं बघा इथे लिहिलेलं आहे की व्हॅल्यू जर ट्रू असेल, ट्रू असेल तर काय लिहायचं? टी. आणि जर फॉल्स असेल तर काय लिहायचं असतं? एफ. परत सांगतो, स्टेटमेंट जर ट्रू असेल तर टी, फॉल्स असेल तर एफ असं लिहायचं असतं. किंवा तुम्ही 1, 2 पण लिहू शकता, ते पुढे सांगेन. आता काही स्टेटमेंट म्हणत नाही त्या कुठल्या गोष्टी आहेत? बघा, त्यांनी लिहिले फॉलोइंग स्टेटमेंट आर नॉट अ स्टेटमेंट. आता काय दिले? स्टेटमेंट म्हणजे याचं मिनिंग काय? प्लीज गिव मी अ पेन. आता हे एक स्टेटमेंट झालं का? काय झालं? प्लीज गिव मी अ पेन म्हणजे काय झाली? ही रिक्वेस्ट. प्लीज हा शब्द पुढे लावले गेलेला आहे. मग आता प्लीज लावलेलं आहे म्हणजे हे स्टेटमेंट नाही आहे, हे काय? रिक्वेस्ट आहे. परत सांगतो, हे काय? एक रिक्वेस्ट आहे म्हणजे हे स्टेटमेंट नाही आहे. मग ट्रू आणि फॉल्स वगैरे आपण देऊ शकत नाही अशा गोष्टीवर. त्याच्यानंतर मग पुढे काय दिलेलं आहे? व्हॉट इज युअर नेम? नेम. आता व्हॉट इज युअर नेम हा काय? क्वेश्चन आहे. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट होणार नाही, म्हणजे ट्रू आणि फॉल्सची व्हॅल्यू येणार नाही. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. आणि पुढे काय दिले? एक्सप्लेनेटरी साईन दिले, म्हणजे हे एक्सप्लेनेटरी साईन झालं, त्याच्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट नाही आहे. त्यानंतर हाऊ आर यू, हे सुद्धा क्वेश्चन आहे, म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट नाही म्हणू शकत आपण. हा सुद्धा स्टेटमेंट आहे. डू यू लाईक टू प्ले टेनिस, हा काय? क्वेश्चन आहे. येतं का तुला? आवडतं का तुला? आवडतं तर मग काय? तर क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे, स्टेटमेंट नाही आहे. स्टेटमेंट म्हणजे फुल स्टॉप पाहिजे. फुल स्टॉप आणि त्यात रिक्वेस्ट वगैरे काही नाही पाहिजे. नॉर्मल क्वेश्चन म्हणजे काय? माय नेम मीन्स अक्षय, म्हणजे हा जो माझा स्टेटमेंट आहे. कळतं? त्याच्यानंतर ओपन द डोर. ओपन द डोर म्हणजे काय दिलं? हे काय म्हणू शकतो आपण? कमांड आहे. ओपन ओपन कर असं आहे. लेटस गो फॉर अ टी, म्हणजे लेट्स गो फॉर अ टी म्हणजे काय? लेट्स गो फॉर टी म्हणजे काय? चला आपण टी चहा प्यायला जाऊया. मेन हे काय झालं? एक सजेशन आहे, मग हे नाही म्हणू शकत. कळतंय? सिट डाऊन. आता सिट डाऊन म्हणल्यावरती हे थोडंसं वेगळं दिलेलं तुम्ही. सिट डाऊन म्हणल्यावरती काय घेणार आहे आपण? हे सिट डाऊन म्हणजे काय दिलं आहे? आपण ह्याला काय म्हणू शकतो? ऑर्डर म्हणू शकतो. सिट डाऊन असं बोललेलं. त्याच्यानंतर आपण काय बघा, क्वेश्चन काय नीट समजून घ्या. मी परत सांगते बघा, इथे खाली लिहिलेले की स्टेटमेंट कुठलं असतात. आता काय दिलंय त्यांना? इंटरगेटिव्ह. इंटरगेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे कुठले असतं? ज्याच्या शेवटी पहिल्यांदा व्हॉट वगैरे लावतं. बघा, व्हॉट वगैरे शब्दाने सुरुवात झाली म्हणजे काय म्हणू शकतो? वेन विल यू विजिट युअर काय म्हणतात, विजिट युअर विलेज वगैरे असं मग स्टेटमेंट पण म्हणलं. वेन विल यू विजिट युअर विलेज असं जर स्टेटमेंट आलं त्याला काय म्हणणार? इंट्री. म्हणजे डब्ल्यूनी जर सुरुवात झाली आणि कुठल्याही याची तर आपण त्याला काय म्हणणार आहे? इंटरगेटिव्ह. एक्सप्लेमेटरी म्हणजे काय? ज्याच्यासाठी असं एक्सप्लेनेटरी साईन असतं बघा इथे, त्याला काय म्हणणार आहे? एक्सप्लेनेटरी. आता पुढे काय दिले? कमांड. कमांड म्हणजे काय सांगू शकतो आपण? एखाद्या गोष्टीची कमांड दिली म्हणजे काय म्हणणं? ओपन युअर बुक किंवा ओपन विंडो वगैरे, हे काय झालं? एक एक्सप्लेनेटरी झाली म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर काय दिलं? काय ड्रिंक युअर मिल्क, हे सगळं झालं. डू युअर होमवर्क वगैरे वगैरे. त्यानंतर काय झालं? पुढे आपण काय म्हणू शकतो? हे सगळे कमांडमध्ये येतं. परत सांगतो, हे सगळे कशातमध्ये येणार आहे? कमांड. ऑर्डर म्हणजे काय? ऑर्डर म्हणजे कशात येणार आहे? आता हे तुम्हाला माहितच आहे, एखाद्याला ऑर्डर दिली आपण तर काय म्हणणार त्याला? ऑर्डर. रिक्वेस्ट, प्लीज हा शब्द वापरून केलं तर त्याला रिक्वेस्ट म्हणतो. सजेशन, सजेशन म्हणल्यावर काय येणार आहे आपण? की एखाद्या गोष्टीला काय सजेशन दिलं की काय, की चला आपण चहा पिऊया जर साईनलं, लेट्स गो फॉर टी वगैरे असं सजेशन आहे. तर हे गोष्ट स्टेटमेंटमध्ये येत नाही. मी परत सांगतो, स्टेटमेंटमध्ये म्हणजे फुल स्टॉपने एक नॉर्मल स्टेटमेंट असतं.
त्याला आपण स्टेटमेंट म्हणायचं. स्टेटमेंट कुठले नाही आहेत, जे आपलं क्वेश्चन असेल, कमांड असेल, ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल, सजेशन असेल, हे स्टेटमेंटमध्ये येत नाही. आय थिंक हे सगळ्यांना समजलं. तर आता पुढे बघा क्वेश्चन आहे. आता मला असं वाटतं की तुम्ही याचं सांगू शकता. आता बघा काय दिलेलं इथे. ओके, आता आता पॉईंट नंबर 3 बघा. आता ह्या पॉईंटला काय म्हणायचं असतं, ओपन स्टेटमेंट. आता ओपन स्टेटमेंट म्हणजे काय, एकदम सिंपल आहे, समजून घ्या. पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, त्यात 3x - 9 = 3x / 2 - 9 = 0. म्हणजे एक्सच्या जागेवर कुठली तरी व्हॅल्यू ठेवायची आहे की उत्तर 0 येतं. तर सिंपल आहे, आपल्याला बघा इथे त्यांनी आन्सर दिले 6. म्हणजे जर एक्सऐवजी 6 ठेवलं तर किती येणार आहे, 6 × 3 = 18. 18 / 2 = 9. 9 - 9 किती येणार आहे, 0. म्हणजे फक्त 6च ठेवला तर आन्सर 0 येते. मग अशा बाकी कुठली व्हॅल्यूला येणार आहे का, तसं आन्सर आपलं 0 नाही येणार आहे. म्हणजे हे ओपन स्टेटमेंट आहे. म्हणजे 6 फक्त व्हॅल्यू काय येणार आहे, बघा इथे काय आन्सर दिलेलं आहे, 4 येते. फॉर एक्स इज इक्वल टू 6 इज द ट्रू. म्हणजे एक्स इज इक्वल टू 6 ठेवला तर ट्रू, आणि बाकीच्यांसाठी काय येणार आहे, नॉट ट्रू, म्हणजे फॉल्स येणार आहे. असं आपण क्लिअरली सांगू शकत नाही कुठली व्हॅल्यू बाबा, म्हणजे 6 साठी ट्रू येत आहे. तर 5 वगैरे अशी कुठली व्हॅल्यू दिलेली नाही आहे, 5, 4 अशी काही दिलेली नाही आहे. म्हणजे आपण बाकीच्या सगळ्यांसाठी फॉल्स येते अशी व्हॅल्यू. मग असं असं त्याला ओपन स्टेटमेंट म्हणतो. आता काय दिलं, ही इज टॉल. आता ही इज टॉल कम्पेअर टू आपण कम्पेअर करावं लागणार आहे. सांगू शकत नाही असं की खरंच तो टॉल आहे का. म्हणजे समजा 2 पर्सन उभे, 2 पर्सनमध्ये सांगू शकतो की एक टॉल आहे आणि एक शॉर्ट आहे. पण त्याच्यापेक्षा अजून तो एका पूर्ण क्लासरूममध्ये गेला, तर क्लासरूममध्ये काही लोक खूप उंच असतील त्यापेक्षा, किंवा काही खूप बारकी असतील. तर आपण असं क्लिअरली मेन्शन नाही करू शकत की हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. मग आपण असं नाही करू शकत, तर अशा स्टेटमेंटला ओपन स्टेटमेंट म्हणतात. म्हणजे बघा इथं दुसऱ्याचं आन्सर दिले, वी कॅन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे आपण सांगू शकत नाही अशाची नक्की ती ट्रू व्हॅल्यू आहे का फॉल्स व्हॅल्यू. कारण की स्टेटमेंट काय लिहिले, असं जर असतं ही इज टॉलर दॅन धीस पर्सन, असं जर स्टेटमेंट असतं तर आपण सांगू शकतो की ते ट्रू आहे का फॉल्स आहे. म्हणजे 2 लोकांमध्ये कम्पॅरिझन असतं. बट तसं नाही आहे, फक्त बोलले ही इज टॉल, मग तो काही जगात सगळ्यात तोच टॉल आहे का, असं काही त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे. म्हणजे आपण क्लिअरली सांगू शकत नसेल तर याला ओपन स्टेटमेंट म्हणायचं. त्यानंतर काय, मॅथमॅटिक्स इज द इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता मॅथमॅटिक्स हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट प्रत्येकासाठी नसतो. म्हणजे आपण पर्सन टू पर्सन काय होणार आहे, चेंज. मग पर्सन टू पर्सन जर चेंज होत असेल तर अशाला काय म्हणायचं आहे, ओपन स्टेटमेंट. इट इज ब्लॅक इन कलर. आता इट इज ब्लॅक इन कलर, आता मला म्हणायचं आहे, आता काही काही लोक रेडला सुद्धा पिंक किंवा नाही का पिंकला पण रेड म्हणतात. मग दरवेळेस काय सेम असतं का, नाही पर्सन टू पर्सन ओपिनियन वेगवेगळं असू शकतं. खरं तर स्टेटमेंट थोडं वेगळं पाहिजे होतं, पण समजून घ्या की स्टेटमेंट काय होतं. आता काही काहींना एकदम नेव्ही ब्ल्यू असेल त्याला पण ते काय म्हणतात, ब्लॅक म्हणतात. म्हणजे पर्सन टू पर्सन काय होऊ शकतं, कलर चेंज. म्हणजे आपलं स्टेटमेंट बदलू शकतं. म्हणजे मी म्हणेन की बाबा मला हे आवडतं, दुसऱ्याला नाही आवडणार. असं जे स्टेटमेंट चेंज होतं अशा याला काय म्हणतात, ओपन स्टेटमेंट. मी परत सांगतो अशा याला काय म्हणणार आहे, ओपन स्टेटमेंट. आता बघा क्वेश्चन आहेत काही खाली, ते आपण बघूयात. आता काय दिलंय, 6 × 4 = 25. आता याचा आन्सर मला वाटतं तुम्ही थोडं विचार करावा, मी सांगतोच, पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून थोडा विचार करावा. मी इथे लिहितोच आहे त्याचा आन्सर, 6 × 4 = 25. हे स्टेटमेंट आहे बट फॉल्स स्टेटमेंट आहे. कारण की 6 × 4 किती येतं सांगायला माहिती, 24 असतं. मी इथे लिहिणार कसं आहे, तुम्ही याचं आन्सर, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. परत सांगतो, स्टेटमेंट काय हे फॉल्स आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, एफ. सेकंड स्टेटमेंट काय, x + 6 = 9. म्हणजे एक्सची कुठली तरी एक व्हॅल्यूज येणार आहे. म्हणजे एकच व्हॅल्यू येणार, म्हणजे बाकीच्या व्हॅल्यूसाठी ती काय असणारी व्हॅल्यू, म्हणजे ती बरोबर येणार आहे का, स्टेटमेंट नाही. म्हणजे काय लिहिणार, दिस इज अ किंवा इट इज अ ओपन स्टेटमेंट, सो वी कॅन से ट्रू ऑर फॉल्स स्क्वेअर म्हणू शकतो. म्हणजे हे ओपन स्टेटमेंट असल्यामुळे आपण याची ट्रूथ व्हॅल्यू देऊ शकत नाही. व्हॉट आर यू डुईंग म्हणजे हे कुठलं झालं हे सांगू शकता तुम्ही, हे स्टेटमेंट आहे का, नाही आहे. इंटरगेटिव्ह आहे. व्हॉटनी सुरुवात झाली, म्हणजे मी मगशी सांगितलं, व्हॉटनी सुरुवात झाली तर एक तर क्वेश्चन असतो किंवा क्वेश्चन म्हणू शकतो तुम्ही. व्हॉटनी सुरुवात झालं त्याला इंटरगेटिव्ह म्हणतात. म्हणजे हा क्वेश्चन काय, याच्यासुद्धा आपण ट्रूथ व्हॅल्यू देऊ शकत नाही आहे. हे इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे, नॉर्मल सेंटेन्स नाही आहे. पुढे काय दिले, क्वाड्रेटिक इक्वेशन दिले आणि 0 आणि 2 आर रिअल रूट्स. याच्या आपल्याला फॅक्टरायझेशनने काढावं लागेल तुम्हाला. फॅक्टरायझेशन म्हणजे कसं माहिती आहे, x² - 5x + 6. फॅक्टरायझेशन सगळ्यांना पाडता येतात, आय होप तुम्ही पाडून ते सांगायचे आन्सर 0 येतं आहे का 2 येतं आहे ते बघा. आता त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलेले की हॅव 2 रूट. म्हणजे सिंपल आहे, आपण माहिती, आपल्याला फॅक्टरायझेशन केल्यावरती आपल्याला 2 रूट मिळतात. म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळतात म्हणजे त्यालाच रूट म्हणतो आपण. म्हणजे इथे क्लिअर मेन्शनच केलेलं आहे 2 रूट्स. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा काय, ट्रू. काय म्हणणार आहे आपण, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स ट्रू व्हॅल्यू इज टी.
त्यानंतर प्लीज सीट डाऊन, आता प्लीज सीट डाऊन हे स्टेटमेंट काय झालं, रिक्वेस्ट आहे. प्लीज सीट डाऊन म्हणजे त्याला काय सांगितलं, रिक्वेस्ट केली की बस बाबा खाली. तर काय म्हणणार आहे आपण इथं, इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ सॉरी रिक्वेस्ट, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. स्टेटमेंट मी परत सांगतो, स्टेटमेंट म्हणजे नॉर्मल सेंटेन्स पाहिजे, म्हणजे काय आय एम अ बॉय नॉर्मल स्टेटमेंट आहे, त्याच्यात काय क्वेश्चन वगैरे येत नाहीये. परत अजून काय म्हणू शकतो आपण, आता अजून स्टेटमेंट काय की आय लाईक टू प्ले क्रिकेट, म्हणजे एक स्टेटमेंट आहे. आता माझ्यासाठी मी खास बोलतोय, मी लोकांसाठी नाही बोलत आहे. असं जर म्हणलं क्लासरूम मध्ये बसून वी लाईक टू प्ले क्रिकेट, आता सगळ्यांनाच आवडतं का, नाही. मग हे ओपन स्टेटमेंट आहे, काय वी लाईक टू प्ले क्रिकेट, क्लासरूम मध्ये बसून बोललोय. तर त्यातले काही असू शकतात की ज्यांना नाही आवडत, पण सगळ्यांच्या वतीने मीच बोललो. मग असं चालणार आहे का, नाही. मग ते ओपन स्टेटमेंट येतं. आणि क्वेश्चन जर बोललं, जर मी म्हणलं प्लीज सिट डाऊन, तर हे काय झालं, एक रिक्वेस्ट आहे. किंवा प्लीज गिव्ह मी अ वॉटर, म्हणजे हे काय झालं, रिक्वेस्ट आहे. असं आहे. व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट लागलं, पहिले डब्ल्यू नी सुरुवात झाली, डब्ल्यू नी सुरुवात झाली, त्याला काय म्हणणार आहे आपण, इंटरगेटिव्ह स्टेटमेंट म्हणतात, किंवा क्वेश्चन म्हणू शकतो आपण. आता पुढे काय दिलंय, मून रिव्हॉल अराउंड द अर्थ. आता हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, तुम्ही एक सांगू शकता, व्हिडिओ पॉज करून तुम्ही सांगावा असं मला वाटतंय. ओके, तुम्ही विचार केलाच असेल आता हे स्टेटमेंट आहे का नाहीये. काय सांगितलेलं आहे, काय, मून रिव्हॉल अराउंड द अर्थ. आता हे स्टेटमेंट आहे आणि हे ट्रू आहे. मग आपण काय लिहिणार आहे, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स द व्हॅल्यू इज टी. पुढे काय येणार आहे, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता ही व्हॅल्यू सुद्धा काय, ट्रू आहे. प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स असतो. सॉरी, एक मिनिट, काय दिले त्यांनी, हा बरोबर, एव्हरी रिअल नंबर म्हणजे ही व्हॅल्यू इज ट्रू अँड हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. त्यानंतर काय, ही इज ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे काय, म्हणजे काय, तो काय म्हणतात, ऑनेस्टला काय म्हणणार आपण की वफादार, हिंदीमध्ये म्हणतात, म्हणजे तो नाही का ऐकतो सगळी, म्हणजे एकदम वफादार आहे तो माझ्या याच्यासाठी. तर आपण अशा याला काय म्हणू शकतो की हे स्टेटमेंट आता तो आहे का नाही, पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. ही म्हणजे असे खूप लोक आहेत, म्हणजे आपण असं बोलू शकत नाही पर्सन एका कुणाला तरी. मग आपण हे काय येणार आहे, दिस इज अ ओपन स्टेटमेंट, कळत आहे, दिस इज अ ओपन स्टेटमेंट, म्हणून आपण याला ट्रूथ व्हॅल्यू येऊ शकत नाही. त्यानंतर काय दिले, स्क्वेअर ऑफ अ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर, म्हणजे प्रत्येक प्राईम नंबरचा स्क्वेअर हा प्राईम नंबरच असेल का, नाही, असं काही नसतं. प्राईम नंबरचा स्क्वेअर हा प्राईम नंबरच येत नाही, पण हे स्टेटमेंट आहे आणि त्याचा आन्सर काय, फॉल्स. म्हणून तिथे काय येणार आहे, एफ. बघा, स्टेटमेंट फॉल्स असेल तर एफ लावलंय, स्टेटमेंट ट्रू असेल तर काय लावलेलं आहे, टी लावलेलं आहे. आय होप सगळ्यांना हे समजलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता पुढे आपल्याला बघायचं आहे कनेक्टिव्ह सिम्पल्स अँड कंपाऊंड स्टेटमेंट. आता कनेक्टिव्ह सिम्पल्स अँड कंपाऊंड स्टेटमेंट काय असतात, बघा इथे ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. काय दिले, कनेक्टिव्ह म्हणजे काय, की अँड नी, दोन सेंटेन्स जर कनेक्ट केलेले असतील तर अशाला काय म्हणायचं असतं, बघा, अँड, ऑर, इफ, दॅन वगैरे आणि कनेक्ट केलेले असतात, त्याला कनेक्टिव्ह स्टेटमेंट म्हणतात. आता कनेक्टिव्हमध्ये सिम्पल आणि काय असतात, कंपाऊंड. आता त्यात कसं असतं, बघा, आता स्टेटमेंट काय दिलेलं आहे इथे बघू शकता, थ्री इज अ प्राईम अँड फोर इज अ इव्हन. दोन वेगवेगळे सेंटेन्स आहे, दोघांचा गुणधर्म वेगवेगळा आहे. थ्री हा प्राईम नंबर आहे आणि फोर हा इव्हन नंबर आहे. दोन्ही एकमेकांवरती डिपेंड नाही आहेत, पण दोन्ही कशाने जॉईन केलेले आहेत, मधी अँडनी जॉईन केलेले आहेत. असे असेल तर अशा गोष्टींना दोन्ही अँडनी जॉईन केलेले आहेत, तर अशाला म्हणायचं असतं कंपाऊंड स्टेटमेंट. पण दोन्ही एकमेकांवरती डिपेंड असेल, म्हणजे काय दिले बघा त्यांनी, थ्री अँड फाईव्ह, पुढचं स्टेटमेंट बघा, थ्री अँड फाईव्ह आर अ ट्विन प्राइम्स, म्हणजे कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स आहेत ते, जे प्राईम आहेत. अशा याला काय म्हणणार आहे, सिम्पल, म्हणजे दोघांसाठी एकच स्टेटमेंट लावलं गेलेलं आहे. बघा, अँडनी जॉईन केलेलं आहे, बट दोघांसाठी स्टेटमेंट काय यूज केलेलं आहे, एकच स्टेटमेंट यूज केले, म्हणजे दोन्ही एकमेकांवरती डिपेंड आहेत, तर अशा याला सिम्पल स्टेटमेंट बोलतात. परत सांगतोय, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, दोन स्टेटमेंट हे वेगवेगळे असतात, ते एकमेकांवरती डिपेंड नाही आणि अँडनी जॉईन केले असतात, तर कंपाऊंड. आणि दोन्ही स्टेटमेंट एकत्रच असतील तर अशाला काय म्हणणार आहे, सिम्पल स्टेटमेंट. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया आता. ठीक आहे, आपण आता स्टेटमेंटचे काही पॉईंट बघूया. आता काय, कंजक्शन. आता कंजक्शन म्हणजे काय असतं, दोन स्टेटमेंट आहेत. आता एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. ओके, स्टेटमेंट बघा, रमा इज टॉल अँड रमा इज थिन, म्हणजे हे एक स्टेटमेंट आहे. आता बघा, कंजक्शन कधी म्हणू शकतो आपण, ज्यावेळीस दोन स्टेटमेंट अँडनी जॉईन केले असतील, तर अशाला काय म्हणायचं असतं, कंजेक्शन. बघा इथं हे स्टेटमेंट कशाने जॉईन केलेले आहे, अँडने जॉईन केलेले. तर अँडच्या आधीचा पार्ट
याला आपण काय म्हणणार आहे पी आणि याला काय म्हणणार आहे क्यू. दोन स्टेटमेंट, एका स्टेटमेंटला पी म्हणायचं, एका स्टेटमेंटला काय म्हणायचं क्यू, आणि दोघांमध्ये काय कशाने जॉईन केलेलं आहे, अँडने जॉईन केलेलं आहे. तर आता आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं असतं. तर ट्रूथ टेबल म्हणजे काय, जसं इथं दाखवलं बघा ट्रूथ टेबल फॉर कंजेक्शन, तसा ट्रूथ टेबल. आणि कंजेक्शन असेल तर ही साईन असणं खूप गरजेचं आहे. अँड असेल तर अँडच्या ऐवजी ही साईन लावतात. परत लक्ष द्या, ह्याला कंजेक्शन साईन म्हणतात. कुठली साईन आहे, ही म्हणजे ए सारखी साईन आहे. म्हणजे काय लिहिणार आहे आपण पी आणि क्यू. आता दोन स्टेटमेंट आहेत, मी इथं बाजूला परत एकदा ट्रूथ टेबल तयार करतो तो असला तरी. पी क्यू आणि पी अँड क्यू स्टेटमेंट बघा कसे तयार होतात. जर मी म्हणलं रमा इज टॉल हे ट्रू आहे तर टी लिहिणार, आणि रमा इज थिन हे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहे तर याचा आन्सर सुद्धा काय असणार आहे, टीच असणार आहे. पण पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, रमा टॉल आहे बट रमा थिन नाही आहे, कळत आहे, थिन नसेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण फॉल्स. तर याचं उत्तर सुद्धा काय येणार आहे, यफ येणार आहे. लक्षात ठेवा याच्यात कंजेक्शनमध्ये लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता बाकी जर मी ह्या स्टेटमेंट याच्यातच दाखवतात, जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल तर उत्तर काय येणार आहे, ट्रूच येणार आहे. जर पहिलं स्टेटमेंट ट्रू बट दुसरं फॉल्स असेल तर उत्तर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. पहिलं फॉल्स म्हणजे एकदा जरी फॉल्स आलं, म्हणजे एक जरी स्टेटमेंट फॉल्स असेल तरी तुमचा आन्सर काय आले बघू शकता तुम्ही, फॉल्स आलेलं आहे. म्हणजे बघा इथे एकदा पी आणि क्यू मध्ये एकदा जरी फॉल्स आलं, बघा इथे फॉल्स आलं, पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, दुसरं ट्रू आहे, आणि इथं दोन्हीचे दोन्ही काय आहेत, फॉल्स आहे, तरी उत्तर तुमचं काय आलेलं आहे, फॉल्स. म्हणजे इथं एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं, थोडी ट्रिक लावायची. काय स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, हे पहिलं स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं, जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल तरच उत्तर तुमचं काय येणार आहे, टी, नाहीतर बाकी सगळ्या वेळेस काय असणार आहे, फॉल्स. हे तुमचं असतं कंजेक्शनचं स्टेटमेंट. आय होप सगळ्यांना कंजेक्शन कळलंय काय, की ट्रूथ वेल टेबल काढायचा असतो. जर ट्रू दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल, म्हणजे पी आणि क्यू दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल, तर तुमचा आन्सर ट्रू येणार आहे, बाकी सगळ्या वेळेस काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता डिसजंक्शन, कंजक्शन झालं, आता डिसजंक्शन. त्यासाठी मी नवीन स्टेटमेंट घेतलेलं आहे, रमा इज टॉल और राणी इज थिन. म्हणजे आता फक्त मगाच्या स्टेटमेंटमध्ये थोडं फिरवलेलं आहे. तर यांच्यामध्ये चेंज काय झालेलं आहे, मगाच्या स्टेटमेंटमध्ये याच्यामध्ये और हा शब्द आलेला आहे, कळते. तर मी इथं थिनचं थोडं चेंज करून घेतो, तेही टॉल टाकतो, म्हणजे थोडंसं नीट समजेल. हे बघू शकता स्टेटमेंट आहे, आणि मध्ये ऑरने जॉईन केलं आहे. डिसजंक्शन म्हणजे काय, की दोन स्टेटमेंट हे जर ऑरने जॉईन केले असतील, बघा इथं ऑर दिलेले, ऑरने जॉईन केले असेल तर अशा याला काय म्हणायचं आहे, डिसजंक्शन स्टेटमेंट. म्हणजे दोन स्टेटमेंट जर ऑरने जॉईन केले असेल तर डिसजंक्शन. जसं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं, तर आपल्याला पी आणि क्यू लिहायचं असतं. मग पी काय आलेला इथे, रमा इज टॉल, हे काय आलं, पी. आणि क्यू काय असणार आहे, मग राणी इज टॉल. पी आणि क्यू असे दोन स्टेटमेंट लिहून घ्यायचे. आता ते कशाने दाखवायचे, ऑर, तर त्यासाठी साईन बघू शकता तुम्ही इथे कुठलं दिलेले. मग अशी आपण साईन जंक्शन कंजक्शनसाठी साईन हे असं ए सारखं होतं, तर ऑर म्हणजे याच्या उलटं साईन दाखवायचं. उलटं म्हणजे कुठे, वरच्या साईडला दाखवायचं, हे असं साईन दाखवायला लागतं आपल्याला, हे ऑरचं साईन आहे. तर बघा आता याच्यात मगाशी होतं त्यापेक्षा वेगळं. मगाशी काय होतं, ट्रू ट्रू होतं तर आन्सर ट्रू आलं होतं, पण इथे थोडं वेगळं आहे. नीट लक्ष द्या इकडे काय करायचं आपल्याला. हे बघू शकता तुम्ही की दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल तर आन्सर ट्रू. लक्षात ठेवा, फक्त आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, दोन्ही वेळेस फॉल्स फॉल्स आलं तरच उत्तर काय तुमचं, फॉल्स, नाही तर बाकी सगळ्या वेळेस काय आहे, ट्रू. म्हणजे आता इथे सुद्धा तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, काय, फॉल्स फॉल्स फॉल्स. म्हणजे ट्रू ट्रू असेल तर बघ, एकदा जरी ट्रू आलं, मग अशी काय होतं, एकदा जरी फॉल्स होतं तर फॉल्स दिलं होतं. इथे काय करायचं आहे आपल्याला, एकदा जरी ट्रू आलं, म्हणजे इथेही ट्रू, इथेही ट्रू, इथेही ट्रू, एकदा जरी दोन्ही वेळेला आलं तर चालेल, पण एकदा जरी आलं ट्रू तरी तुमचा आन्सर काय असणार आहे, ट्रूच असणार आहे. पण दोन्ही वेळेस फॉल्स आलं तर तुमचा आन्सर काय असणार आहे, फॉल्सच असणार आहे. आय होप सगळ्यांना समजतंय. लक्षात ठेवण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की कंजक्शन आणि डिसजंक्शनमध्ये असतं काय, फॉल्स फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सगळ्या वेळेस ट्रू असतं डिसजंक्शनमध्ये. हे झालं डिसजंक्शन. आता पुढे जाऊया आपण, ठीक आहे, पॉईंट नंबर 3 कडे जाऊया आपण. आता कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन म्हणतात त्याला. इम्प्लिकेशन म्हणजे काय असतात, तिथेही दोन स्टेटमेंट असणार आहेत, बट इथे काय करणार आहे, इफ अँड दॅननी ते दोन स्टेटमेंट जॉईन केले असतील तर अशाला काय म्हणणार आहे, इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. परत सांगतो, दोन स्टेटमेंट इफ आणि दॅन. बघा वरती एक स्टेटमेंट आहे, इफ इट्स रेन्स दॅन द मॅच विल बी कॅन्सल, असं स्टेटमेंट असेल तर अशाला काय म्हणणार आहे आपण, इम्प्लिकेशन स्टेटमेंट. आता हे कशाने कुठल्या साईननी डिनोट करतात, मग असे आपण बघितलं, कंजक्शनला कुठल्याने करणार आहे, ह्या साईडने, डिसजंक्शनला ह्या साईडने,
तर हे कशाने करतात असं ॲरोने करतात, त्याला आपण इम्प्लिकेशन म्हणतात. आता बघा इथे साईन दिसत असेल तुम्हाला, इथे साईन आहे, किंवा असंही करू शकता पण तुम्ही ॲरोनेच करा, तर ॲरोने करतात त्याला कंडिशनल म्हणतात किंवा इम्प्लिकेशन म्हणणार आहे. ओके, तर याचाही ट्रूथ टेबल बनवायचा असतो, पण पहिल्यावरती स्टेटमेंट आहे ते बघूया आपण. तर वरच्या स्टेटमेंटनुसार काय आहे ते बघू शकता तुम्ही. पी आणि क्यू असे दोन स्टेटमेंट असणार आहे, त्याच्यात इफच्या नंतर आहे ते तुमचं पहिलं स्टेटमेंट आणि दॅनच्या नंतर आहे तुमचं सेकंड स्टेटमेंट. म्हणजे लिहिताना कसं लिहिणार आहे, पी पी म्हणजे काय, इट्स रेन हे, आणि क्यू म्हणजे काय असणार आहे, द मॅच विल बी कॅन्सल, म्हणजे पी आणि क्यू. आता काय तुम्हाला ट्रूथ टेबल बनवायचा, मग थोडासा नीट विचार करायचा की इट्स रेन हे जर ट्रू असेल द मॅच विल बी कॅन्सल, म्हणजे तेही ट्रू, दोन्ही ट्रू असेल तर उत्तर काय येणार आहे, ट्रू. इट रेन्स म्हणजे रेन झाला बट मॅच विल बी नॉट कॅन्सल, म्हणजे मॅच विल बी कॅन्सल. आता ते फॉल्स आहे, म्हणजे मॅच कॅन्सल विल बी कॅन्सल म्हणजे नाही होणार, पाऊस पडला तरी मॅच कॅन्सल नाही होणार, मग ते स्टेटमेंट काय असणार आहे, फॉल्स. इथे बघू शकता स्टेटमेंट काय लिहिलेलं आहे त्यांनी, फॉल्स. जो पाऊस इट्स रेन्स ते फॉल्स आहे, इट्स रेन्स म्हणजे काय, पाऊस पडला, फॉल्स म्हणजे काय, पण नाही, म्हणजे म्हणजे जे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. इट्स रेन्स म्हणजे काय, इट्स रेन्स हे जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं फॉल्स काय असणार आहे, नाही, इट्स नॉट रेन्स म्हणजे पाऊस पडणार नाही. जर पहिलं स्टेटमेंट फॉल्स असेल आणि दुसरं ट्रू असेल तरी स्टेटमेंट काय येणार आहे, ट्रूच. आणि दोन्ही फॉल्स असेल तरी पण काय येणार आहे, ट्रूच. म्हणजे इथं तुम्हाला कुठला पॉईंट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, बघू शकता तुम्ही, पॉईंट नंबर टू तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठला पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, दुसरा पॉईंट म्हणजे काय, की ट्रू फॉल्स असेल तर तुमचं उत्तर काय असणार आहे, फॉल्स. बाकी सगळ्या ठिकाणी काय लिहायचं आहे, ट्रू. तर मी मगाशी जे बघितलं आपण ते परत बघूया. इथे बघा तुम्ही, या ठिकाणी पहिल्यापासून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, कंजेक्शनमध्ये तुम्हाला एकच स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, हे पहिलं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ट्रू ट्रू काय असतं, ट्रू. हे ट्रूथ टेबल तुम्ही आज तयार करणार आहात. ट्रू ट्रू काय असतं, ट्रू, हे कंजक्शन आहे. बाकी सगळं काय असतं, फॉल्स. दुसऱ्यामध्ये म्हणजे डिसजंक्शनमध्ये कुठलं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, लास्टवालं. म्हणजे फॉल्स फॉल्स काय असतं, फॉल्स. बाकी सगळं काय असतं, ट्रू. हे तुमचं डिसजंक्शनमध्ये. त्यानंतर कंडिशनमध्ये म्हणजे इम्प्लिकेशनमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, टी एफ असेल तर एफ. बाकी सगळीकडे काय असतं, ट्रू. हे तुमचं स्टेटमेंट आहे. तर आता लक्षात ठेवा, इथे नोट म्हणजे काय, याचा मिनिंग सेमच होतो. म्हणजे काय, हे समजा असे असेल पी इम्प्लिकेशन क्यू, तर हे तुम्ही असंही रीड करू शकता, पी इज काय म्हणू शकतो आपण, सफिशियंट फॉर क्यू, किंवा पी इज नेसेसरी फॉर सॉरी क्यू इज नेसेसरी फॉर पी, किंवा पी इम्प्लाइड क्यू असं म्हणू शकता, किंवा क्यू फॉलोड फ्रॉम पी. ह्याचा मिनिंग सगळ्यांचा, म्हणजे काय बोलतो मी, ह्या सगळ्यांचा मिनिंग हा हाच होतो. तुम्ही काही म्हणू शकता, म्हणजे जर तुमच्या क्वेश्चनमध्ये असं काही फिरून विचारलं तर याचा अर्थ वेगळा होत नाही, याचा मिनिंग हा सेमच राहतो. लक्षात ठेवायचं म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू, किंवा तुम्ही याच्यापैकी काही यूज करू शकता. पुढे ओके, आपण पॉईंट नंबर फोर कडे जाऊया, डबल इम्प्लिकेशन. आता डबल इम्प्लिकेशन नंबर म्हणजे असतं काय, इम्प्लिकेशन म्हणजे एक एरो, इम्प्लिकेशन म्हणजे एक एरो आणि दोन्ही साईडला एरो असेल तर त्याचा मिनिंग काय असतो, डबल इम्प्लिकेशन. आता डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय, बघा दोन स्टेटमेंट इफ अँड ओनली इफनी कनेक्टेड असेल. बघा हे स्टेटमेंट आहे, इफ अँड ओनली इफनी कनेक्टेड आहे, तर अशा याला काय म्हणायचं असतं, डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंट कळलं तर बाय कंडिशनल स्टेटमेंट सुद्धा समजलंच असेल. तर याच्यात काय करायचं आहे, पी आणि क्यू काय आहे, मग पी काय लिहिणार आहे, आय एम हॅप्पी, आणि क्यू काय असणार आहे, ही इज हॅप्पी. दोन स्टेटमेंट आहे, पहिल्या स्टेटमेंटला पी, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू म्हणायचं असतं, ही आय एम हॅप्पी अँड ही इज हॅप्पी, असे दोन स्टेटमेंट. तर आता आपल्याला याचा सुद्धा ट्रूथ टेबल तयार करायचं आहे, हाही लक्षात ठेवायचं आहे. हा लक्षात कसा ठेवायचा, बघा दोन्ही ट्रू असेल तर तुमचा आन्सर काय असणार आहे, ट्रू. दोन्ही फॉल्स असेल तर तुमचा आन्सर काय असणार आहे, तरी पण ट्रू. बाकी दोन्ही ठिकाणी काय असणार आहे, फॉल्स. बघा परत काय सांगतोय मी, दोन्ही ट्रू असेल तर तुमचा आन्सर असणार आहे ट्रू, किंवा दोन्ही फॉल्स असेल तरी आन्सर काय असणार आहे, ट्रू. एकदा जरी ट्रू फॉल्स वगैरे आलं तरी आन्सर काय असणार आहे, फॉल्स. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं. परत सांगतो, ट्रू ट्रू असेल तर ट्रू, यफ यफ असेल तर तरी पण ट्रू. आता हे स्टेटमेंट, आता हे सगळे तुम्हाला अजून एक राहिलेले, ते झाल्यानंतर मी परत एकदा सगळे घेतो हे तुमच्या लक्षात येईल. ओके, पॉईंट नंबर फाईव्ह, निगेशन ऑफ स्टेटमेंट. निगेशन म्हणजे काय, तर निगेशन म्हणजे निगेटिव्ह करायचं स्टेटमेंट. इथे बघू शकता तुम्ही, हे बघा काय दिले, तुम्ही एक्झाम्पल बघा, इथे काय लिहिलं आहे, रोम इज इन इटली. म्हणजे रोम
इज इन इटली, रोम हे शहर आहे जे इटलीमध्ये आहे असं स्टेटमेंट आहे. ह्याला आपण पी कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करणार आहे? पी. आणि मी काय बोललो, ह्याला मला निगेशन करायचं आहे. निगेशन करणार म्हणजे काय म्हणणार आहे, रोम इज नॉट इन इटली. फक्त नॉट हा शब्द लावायचा. त्याला काय म्हणणार आहे, निगेशन ऑफ पी. असं झिगझॅग साईनला निगेशन असं म्हणतात. म्हणजे ट्रूला फॉल्स करायचं आणि फॉल्सला ट्रू करायचं. हे फक्त ह्याला निगेशन, एकदम सिंपल आहे. आता ह्याच्यात एक पॉईंट आहे खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्यासारखा. जर मी म्हणलं पीला, एक मिनिट, पीला निगेशन लावलं आणि परत निगेशन लावलं तर ते काय होतं, पी होतं. ते कसं बघा, म्हणजे मी काय म्हणतोय, रोम इज इन इटली, ह्याला पी म्हणलं, निगेशन लावलं म्हणजे रोम इज नॉट इन इटली. आता मी ह्याला परत मी एकदा काय करणार आहे, त्याला निगेशन अप्लाय करणार आहे. म्हणजे परत हा नॉट काय करणार आहे, काढून टाकणार. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, रोम इज इन इटली. म्हणजे माझं पहिलं आणि हे लास्ट स्टेटमेंट काय झालं, ट्रू झालं. म्हणजे हे सुद्धा काय होतं, सॅटिस्फाईड होतं. बघा इथं लिहिलेलं आहे, याचा अर्थ मला सगळे पॉईंट समजलेले आहेत आय होप. मी परत एकदा एक नॉर्मली सगळा पॉईंट सांगतो. मी एक्सरसाइज स्टार्ट करण्याच्या आधी, मला तरी असं वाटतं एक्सरसाइज तुम्ही स्टार्ट करावी, प्रॉब्लेम मी घेईनच पुढच्या लेक्चरला. बट आत्ता मी फक्त याचं सगळं बेसिक परत एकदा सांगतो. काय स्टेटमेंट म्हणजे काय, एखादं स्टेटमेंट आहे म्हणजे काय म्हणू शकतो, आय एम आय एम अ रायडर. एक स्टेटमेंट आहे, फुल स्टॉप लावून बोलले, नॉर्मल स्टेटमेंट आहे. आय एम अ रायडर. किंवा अजून काय म्हणू शकतो तुम्ही, आय एम अ बॉय, आय एम अ सिंगर. हे एक नॉर्मल स्टेटमेंट आहे, ज्याच्या अपोज कोण घेऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या दुनियातले सिंगर असताल, काही सांगू शकत नाही आपण. मग अशाला काय म्हणणार आहे, स्टेटमेंट. आता हे ट्रू असेल फॉल्स असेल, तुम्ही खरंच सिंगर असताल किंवा नसताल, ते पुढचा भाग. पण हे स्टेटमेंट आहे. आता आय एम अ रायडर, त्यानंतर काय म्हणजे आय एम अ बॉय, किंवा आय एम सिंगर, असे स्टेटमेंट असतं. तर हे स्टेटमेंट ट्रू आणि फॉल्स ह्या दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड केले जातं. ट्रू अँड फॉल्स. ट्रू असेल तर टी, फॉल्स असेल तर एफ. जर स्टेटमेंट ट्रू असेल तर टी लिहायचं, फॉल्स असेल तर एफ लिहायचं. आता काही स्टेटमेंट नसतात, म्हणजे तुम्ही जर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, वॉट. आता ते कशातून सुरुवात होतं, इंटरोगेटिव्ह म्हणजे काय बोलणार आहे, वॉट. परत अजून काय म्हणू शकतो आपण, हु. त्यानंतर काय, अजून काय म्हणू शकतो, असे वेगवेगळे स्टेटमेंट जे काय वॉटने जे सुरुवात होतं, क्वेश्चनने सुरुवात होतं, अशाला काय म्हणणार आहे, इंटरोगेटिव्ह. नंतर एक्सक्लेमेटरी म्हणजे एक्सक्लेमेटरी साईन असणारे सगळे एक्सक्लेमेटरी, म्हणजे व्हॉट अ ब्युटिफुल गार्डन इट इज वगैरे असं स्टेटमेंट आहे. त्यानंतर काय, कमेंट. कमेंट केली एखाद्या, कमेंट किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, एखाद्याला कमांड दिली. कमांड म्हणजे काय, की तू हे कर, किंवा काय म्हणू शकतो तू बस, असे कमांड. ऑर्डर केली. ऑर्डर केली म्हणजे काय, ऑर्डर म्हणजे एखाद्याला तुम्ही काहीतरी काम सांगितलं, म्हणजे काय, तो ओपन दॅट डोअर वगैरे असं डायरेक्ट ऑर्डर आहे. ओपन दॅट डोअर म्हणजे काम सांगितलं आपण डायरेक्ट त्याला, म्हणजे ऑर्डर झाली. रिक्वेस्ट म्हणजे काय, प्लीज गिव मी अ पेन, किंवा प्लीज गिव मी अ वॉटर, किंवा हे सगळे स्टेटमेंट आहेत. हे रिक्वेस्ट झाली म्हणजे, सॉरी, हे सगळे काय रिक्वेस्ट आहे. सजेशन किंवा काय, वी हॅव टू डू होमवर्क वगैरे, हे काही काय झालं, सजेशन झालं. त्यानंतर काय, हे सगळं कळतं, सजेशन. मग काय बोलतो मी, ह्या सगळ्याला स्टेटमेंटमध्ये पकडणार नाही. कुठले कुठले, हे जे दिसतंय ना स्टेट, ह्या सगळ्याला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. ओके, म्हणून त्याला ट्रू आणि फॉल्सचा विषय देत नाही. म्हणजे स्टेटमेंटच नाही तर ट्रू आणि फॉल्स येणारच नाही. ओपन स्टेटमेंट म्हणजे काय, आपण कॉमनली म्हणतोय. म्हणजे समजा गार्डनमध्ये खूप लोक उभी आहेत, आपण म्हणलं की दॅट बॉईज किंवा दॅट गर्ल्स, असं सगळ्यांना आपण कॉमनली बोलतोय. बॉईज म्हणजे मुलं आहेत, मग आपण ओपन सगळ्यांना, सगळ्या कुठल्याही मुलाला मुलगाच म्हणणार आहे. मग आपण ह्याला काय म्हणणार आहे, अशा ह्याला ओपन स्टेटमेंट म्हणतो. किंवा मॅथमॅटिकल, मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट, म्हणजे मॅथमॅटिक्स खूप इंटरेस्टिंग आहे. आता हे प्रत्येकाला थोडीच इंटरेस्टिंग असणार आहे, मग हे ओपन स्टेटमेंट आहे. काही हो म्हणतील, काही नाही म्हणतील, डिपेंड्स करतं. मग त्याला काय म्हणणार आहे आपण, हे ओपन स्टेटमेंट. म्हणजे तीन प्रकार असतात स्टेटमेंट, त्यानंतर जे आपण ज्याला स्टेटमेंट म्हणत नाही, आणि तिसरं काय असतं, ओपन स्टेटमेंट. त्याच्यानंतर आपण ते सांगितलं मी, स्टेटमेंट असेल तर ट्रू लिहायचं, ट्रू असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर फॉल्स.
त्यानंतर काय असणार आहेत की कनेक्टिव्ह स्टेटमेंट असतात, म्हणजे दोन स्टेटमेंट कनेक्ट केलं करणं त्याला कनेक्टिव्ह स्टेटमेंट म्हणतात. त्यातलं सिम्पल आणि कंपाऊंड. सिम्पल म्हणजे काय, दोन वेगवेगळी स्टेटमेंट जे एकमेकांवर डिपेंड नाही आहेत आणि जे ॲड ऑर वगैरे यांनी जॉईन केली तर अशाला काय म्हणणार आहे, कंपाऊंड. आणि जर दोन स्टेटमेंट टोटली एकमेकांमध्येच मिक्स आहेत आणि एकमेकांवर डिपेंड आहेत अशाला सिम्पल स्टेटमेंट म्हणायचं. तर त्यातलं पहिलं काय असतं, कंजक्शन. तर कंजक्शन म्हणजे दोन सेंटेन्स जर अँडनी जॉईन केले असतील, दोन स्टेटमेंट जर अँडनी जॉईन केले असतील तर याला कंजक्शन म्हणतात. त्याचा ट्रूथ टेबल कसा बनवायचा आता इथं दिलेला आहे, बट मी तरी पण बनवतो, माझ्याबरोबर तुम्हीही बनवला तर खूप बरं होईल. पी क्यू पी अँड क्यू. आता पीच्या पहिल्या व्हॅल्यू कशा लिहायच्या, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. त्यानंतर याची एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स. बघा पहिल्यांदा काय केलं मी, दोनदा ट्रू दोनदा फॉल्स केलं, नंतर एकदा ट्रू एकदा फॉल्स एकदा ट्रू एकदा फॉल्स. तर याचा आन्सर काय, दोन्ही वेळेस ट्रू ट्रू असेल तर काय लिहिणार आहे मी, ट्रू लिहिणार आहे. आणि बाकीच्या वेळेस एकदा जरी मला फॉल्स दिसला, बघा इथेही फॉल्स आहे इथे फॉल्स इथे फॉल्स, मग सगळ्याच्या वेळेस मी काय लिहून टाकणार आहे, सरळ सरळ फॉल्स. हे माझं सिंपल आहे. त्याच्यानंतर पुढचं कुठलं होतं, हे आपण आता एवढं चेंज करणार आहे, याच्यात चेंज काय करणार आहे फक्त आता डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे साईन कुठे असणार आहे, वरच्या साईडला, म्हणजे ऑर लावतो आपण. काय लावणार आहे, ऑर. ओके, आता याच्यात काय सांगितलं होतं आठवत असेल, याच्यात काय सांगितलं होतं की फॉल्स फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकी सगळीकडे काय येणार आहे, ट्रूच येणार आहे. लक्षात घ्या, फॉल्स फॉल्स असेल तरच फॉल, बाकी सगळीकडे काय येणार आहे, ट्रू. याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे काय होतं तेही सगळ्यांना माहीत आहे. एक साईडला इफ काय म्हणतो, इफ अँड दॅननी जॉईन केलं, कशाने इफ अँड दॅननी जॉईन केलं स्टेटमेंट, तर त्याला इम्प्लिकेशन स्टेटमेंट म्हणतात. हे कसं केलं होतं आपण, फक्त सेकंड नंबरच्याला काय म्हणलं होतं आपण, यफ. बाकी सगळीकडे काय राहणार होतं, ट्रू राहणार होतं. म्हणजे आपल्याला फक्त सेकंड नंबरची पोझिशनच लक्षात ठेवायची असते. हे इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आता याच्यानंतर काय असणार आहे, डबल इम्प्लिकेशन. म्हणजे इफ अँड ओनली इफनी जर जॉईन केलं असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, डबल इम्प्लिकेशन. आता डबल इम्प्लिकेशनमध्ये पहिला आणि लास्टचं लक्ष ठेवायचं असतं, म्हणजे पहिलाही ट्रू आणि लास्टवालाही ट्रू, मध्ये दोन काय असतात, फॉल्स. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, पहिलं आणि लास्टवालं. आय होप सगळ्यांना ट्रूथ टेबल समजलेले आहेत. अजून एक राहिलेलं आहे ट्रूथ टेबल नॉरचं, म्हणजे पी पीचे दोन व्हॅल्यू असतात, ट्रू आणि फॉल्स. निगेशन म्हणजे काय, फॉल्स ट्रूला फॉल्स करायचं आणि फॉल्सला काय करायचं, ट्रू. त्याला निगेशन म्हणतात. निगेशन काय असतं हे सगळ्यांना समजलेले. आता आय होप तुम्ही पहिली एक्सरसाइज स्टार्ट करायला जर सुरुवात केली तर उत्तमच होईल, नाही केली तर मी पुढच्या वेळेस पुढच्या लेक्चरला स्टार्ट करून देईन. ठीक आहे, थँक्यू.